2012 मध्ये मराठवाड्यात असा गंभीर दुष्काळ पडला होता. याच दुष्काळाच्या पाहणीसाठी 22 मे 2013 ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लिधोना बाबरा खामगाव फाटा प्रवासादरम्यान खड्डेमय रस्त्यांची दखल घेतली. लोकांनीही राहुल गांधी आणि मुख्यमंत्र्यांच्या समोरच खराब रस्त्यांची तक्रार केली. राहुल गांधींनी मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनीही त्यावेळी त्यास जाहीर होकार दर्शवला. मात्र अजूनही रस्त्यांची अवस्था जैसे थे किंबहुना त्याहूनही खराब आहे. राहुल गांधी नेमकं त्यावेळी काय म्हणाले होते पाहूया. बारा किलोमीटरच्या या रस्त्याशी 20 गावं जोडली जातात. डिसेंबर 2013 मध्ये रस्त्यासाठी बजेट मंजूर झालं. 3 टप्प्यातल्या कामांना मंजुरी देताना 5.2 कोटी रुपये मंजूरही झाले. मात्र प्रत्यक्षात नाबार्डच्या अखत्यारीतल्या बोधेगाव ते बाबरा रस्त्याला 80 लाख रुपयेच मिळाले. त्यातूनही रस्त्याचं काम सुरू झालं. मात्र या कामाची अवस्था तुम्ही स्वतःच पहा. आश्वासनं देऊनही ते न पाळल्यामुळे इथल्या लोकांना कुणाच्याच आश्वासनावर विश्वास उरलेला नाही. राहुल गांधी आले होते, रस्ता दुरुस्त करून देऊ म्हणून सांगितलं होतं, ते झालं नाही. काहीच झालं नाही. काहीच झालं नाही. काय तुमचे हाल सध्या? फार आले साहेब. हे काम खूप संत गतीने सुरू आहे. याला पाहिजे तसा स्पीड घेत नाही. या एक बाजूंना गड्डे खोदून ठेवायचे, दुसऱ्या बाजूंना मुरुम टाकून ठेवायचा आणि वारंवार विचारणा केली अधिकाऱ्यांना, तर अधिकाऱ्यांनी म्हणायचं की काम चालू आहे, काम होते, होत असतो उशीर. अशा प्रकारे या रस्त्याची अतिशय गंभीर समस्या आहे. खराब रस्त्यामुळे एसटीनं बस सेवाही बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. खुद्द काँग्रेस श्रेष्ठींचीच आश्वासनं अशी पायदळी तुडवली जात आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकांच्या काळात सुरू असलेला आश्वासनांचा पाऊस कितपत खरा असा प्रश्न जनतेला पडल्यापासून राहणार नाही. 2012 मध्ये राहुल गांधीच्या सूचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा रस्ता सुधारण्याचे तात्काळ आदेश दिले होते. मात्र रस्ता सुधारण्याचे हे आश्वासन या रस्त्यावरील खड्ड्याचंच हरवले आहे. खरं तर आता पुन्हा निवडणुका आल्या आहे आणि सरकारनं लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. मात्र या लोकप्रिय घोषणांचं नक्की काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा रस्ता आपल्याला म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.